मला कधी कधी असं वाटतं, आमच्या आजोबांनी दर महिन्याची मुक्ताबाईची वारी केली, दर महिन्याला बरं का पायी वारी, ही 17,000 कीर्तन केली राज्यात, 99 पहिलं कीर्तन केलं बालकीर्तनकार म्हणून, हौस पिटले, आता 17 कीर्तनं टेलिव्हिजनला केली, राज्यात केली, राज्याच्या बाहेर केली, दुबईला जाऊन आलो कीर्तनाला, पुढच्या वर्षी अमेरिकेला जातोय, हौस नाही राहिली आता, पण मनामध्ये अजूनही असं वाटतं, आमचे वडील कधी कधी बोलून दाखवतात, तू ज्या महात्म्याच्या कृपेनं कीर्तनकार झाला त्या महात्म्याला मात्र तुझं कीर्तन ऐकता आलं नाही, आमच्या वडिलांनी आमच्या आजोबांकडून परमार्थाचे धडे घेतले, मृदंगवादक झाले आमचे वडील, आमच्या आजोबांनी दर महिन्याला मुक्ताबाईला जाऊ, पण आमच्या आजोबांना देवानं तितकं आयुष्य दिलं नाही, ती वेळ मिळाली नाही आयुष्यामध्ये, मोठ्या लोकांचं जगणं मोठंच असतं महाराज, चला तुम्हाला काही भावनिक करायचं नाही मला, पण आहे तेवढे दिवस जुनी माणसं सांभाळा, खूप पश्चाताप होतो नंतर, काहीच करू शकलो नाही आपण, आजी आजोबा गेल्यावर घर असं एकाकी पडून जातं महाराज, छोट्याशा बाळाला घेतलं तरी सुनेला आजीचा सासूचा राग येतो, पण ती सासू मेल्यानंतर पोरग ज्या वेळेला आईचा ऐकत नाही त्यावेळेला एकांतात बसून उशी तोंड खुपसून त्या घराच्या सुनेला रडावं लागतं, माझी सासू गेली पोरग माझं ऐकायला तयार नाही, मुलग सांभाळ पोरग माझं पण बाळ सांभाळण्याची कसम माझ्या सासूकडे होती, जुनी माणसं सांभाळा, कीर्तनात आलाय तुम्ही काहीतरी घरी घेऊन जा, दिवसभर इतके चांगले वागा की रात्री सुखात झोपलो पाहिजे, 4 महिने इतकी इमानदारीनं कष्ट करा की 8 महिने सुखाची भाकर खात घरी खाता आली पाहिजे, तारुण्य इतकं सुंदर स्वच्छ आनंदाचं वेचा की म्हातार पण सुखात गेलं पाहिजे, आणि मानवी नरदे घेऊन जन्माला आलो तर जुनी माणसं इतकी सांभाळा की तुमच्या म्हातारपणात तुम्हाला कोणाला सांभाळावं वाटलं पाहिजे, द्वेष करू नका, तिरस्कार करू नका, बुजुर्ग लोकांचा वयोवृद्ध लोकांचा करू नका, तसं फार कोवळ्या हृदयाची माणसं मात, जुन्या लोकांची अंतःकरणच मृदू, चला मला अभंगावर किती विवेचन करता येईल मला सांगता येत नाही, एखादं चरण जरी मला सांगता आलं तरी खूप झालं, वेळेची मर्यादा आहे, पण जुन्या लोकांचं अंतःकरण तुम्हाला तपासावं लागेल, तेव्हा जे कार्य होतात, कोण इथं 13 दिवस बापाची आठवण राहत नाही, इथं का गाव का परिसर भुलून येतोय, वैकुंठवासी शिवराज बाबांना का अस्तित्व आहे, प्रत्येकाच्या कामात पडलं, गोरगरिबाच्या मदतीला धावून जाणारं व्यक्तिमत्व होतं, कोणाच्या अडचणीला खिशात हात घालायची दानत होती, गावातली भांडणं मिटवण्याची ताकद होती, तालुक्यामध्ये वजन दबदबा निर्माण करून गोरगरिबाला न्याय देण्याची भूमिका होती, अत्याचार होणाऱ्या गरिबाला माझं कोणीतरी गोरटे परिवारात आहे, माझी भावकी जरी माझ्या विरोधात गेली तरी हा परिवार मात्र मला न्याय देईल, हा विश्वास परिवाराने गोळा केला होता, तेव्हा 3-3 पुण्यस्मरण होतात, तशी सहज होत नाही, मोठे पण मिळवणं लोकांनी तुमचं कौतुक करणं ही काही तुमच्या बा माझ्या बापदाद्याची जागीरदारी थोडीच आहे, मक्तेदारी आहे का ती, लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं, चांगलं म्हणण्याकरता चांगलं जगावंच लागतं, पर्याय नाही त्याला,
सिस्टीम खूप छान आहे तुमची. आनंद आहे. दररोज आम्हाला असं मिळालं तर आमचं आयुष्य वाढेल 5-5, 10-10 वर्षांनी. काय सांगा तुम्हाला, सामान ट्रक भरून आहे लोकांकडे, पण लावता येत नाही हो. काय करावं लोकांचं, फार सकाळी आमचा सगळा घोटाळा करून आला आम्ही इकडे, है ना. पण आनंद आहे, सार्थक साऊंड सिस्टीम ताडकडच ना. वा थँक्यू. विठ्ठल विठ्ठल म्हणून गोड वचन महाराजांनी गोड प्रमाणाचे मला स्मरण करून दिलं. उत्तमची उरे कीर्ती मागे, तू का म्हणे का मरणेची सरे, आयुष्य इथं जगामध्ये शिल्लक राहावं असं जर वाटत असेल तर 2-4 चांगली कामं करूया. अंतकाळात आपली प्रेतयात्रा ज्या वेळेला निघेल त्यावेळेला एखाद्या सुवासिनीनं डोक्यावर पदर घेऊन आपल्या प्रेताला हात जोडून म्हणावं, तुमच्यासारख्या महात्म्याची या गावाला गरज आहे, पुन्हा जन्माला या, आमच्या पोरांना संस्कारित करा, हे गाव सांभाळा, इथं राजकीय पोळी भाजून घेत आहे ओ माणसं. गावात वाद झाला तर दोघांनी गुन्हे दाखल करायचे, दोघांनी त्या परिवाराला शरण यायचं, पण दोघंही परिवाराला सांभाळून मतदान करून घ्यायचं. मुद्दामून एखाद्याला अडचणीत आणायचं, मुद्दामून एखाद्याला त्रास द्यायचा, वारकरी संप्रदायाचा वारा लागू द्यायचा नाही, असं जीवनमान सध्या चाललेलं आहे. पण आनंद आहे, तुम्ही एका गोरटे परिवारातल्या उत्तम परिवाराला न्याय दिला आणि परिवारातल्या सदस्यांनी सुद्धा उत्तम व्यक्तिमत्व घरातलं न्याहाळलं, पाहलं, ऐकलं आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला. आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद आहे. आपणही सगळे या परिवाराकडून एवढंच घरी घेऊन जाऊया की आपण सुद्धा आपल्या पूर्वजांचा असाच या गुरटे परिवारासारखा निश्चित सांभाळ करू. विठ्ठल विठ्ठल मी जो अभंग सेवेकरता निवडलेला आहे त्या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबार आहे, संत जीवनातलं पावित्र्य तुमच्या माझ्या पुढे सांगताय. पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी, जगद्गुरु तुकोबारींचे अभंग आणि ते संतपर प्रकरणातले एक आगळी वेगळी पर्वणी असते. महाराजांचा अभंग हा जीवनामध्ये खूप काही शिकून देतो, कारण तत् सुखम सुखित्वम, महाराजांचं जीवन हे जगताला सुखी करणारं जीवन आहे, दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानणारं जीवन आहे. जगाने मला मानावं याकरता जगणारे तुम्ही मी, आणि जगाने मला मानूच नये याकरता जगणारे संत आहे. मी एका माणसाला म्हटलं, तुमची तालुक्यात बरी चालतीये जरा, अहो 40 बॅनर पाहिले मी तुमच्या फोटोचे. किती बॅनर? म्हटलं तो त्याला सांगितलं, म्हटलं 40, तो म्हटलं माझे फोटो, अहो म्हटलं तुमचेच फोटो, मोठे मोठे फ्लेक्स लागलेले 40 बॅनर. तो म्हणे 40च बॅनर लावणारे, ते बॅनर लावणारे नाही तर 100 बॅनरचे पैसे नेले माझ्याकडून, 40च कसे लावले. म्हणजे जगाने मला मानावं याकरता जगतो तुम्ही मी, आणि जगानं मानू नये. चातुर्य लपवी